प्रसूतीत सीझर झालेल्या मातेला घरी न सोडता बाजारातच सोडून रुग्णवाहिका फरार. आज दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातून 2 रुग्ण हे उपचार पूर्ण करून रुग्णवाहिकेतून धडगाव माळ या गावी परतत असताना धडगाव बाजारात एसवी ठकार रोड या ठिकाणी रुग्णवाहिका चालकांनी सदर रुग्णांना सोडून देत पळ काढला. याविषयी रुग्णांकडून माहिती जाणून घेतली असता रुग्णवाहिकेत 2 रुग्ण होते, त्यात एक मातेचे प्रसूतीत सीझर झालेले होते व तिचे 5 दिवसांचे बाळ होते व त्या मातेला धड चालताही येत नव्हते. दुसरा रुग्णही 1 महिन्यापासून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. दोन्ही रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने गावाकडे एकाच रुग्णवाहिकेत पाठवले, पण रुग्णवाहिका चालकाला रुग्णांनी भाडेसाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे सांगून आम्हाला गावापर्यंत सोडण्यास विनंती केली असता वाहन चालकाने उडवा उडवीची उत्तर देत नकार केला. मी या गाडीतून तुम्हाला सोडू शकत नाही, तुम्ही याच ठिकाणी उतरा अशी दम देत बाजारात सोडून पळ काढला. वरील प्रकार लक्षात घेत त्याच्या मदतीसाठी दीपक पावरा व प्रकाश पावरा वायरमन दिलीप पावरा वायरमन यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी THO व 108 वर संपर्क साधला, परंतु संपर्क झाला नाही. परिस्थिती बघता संध्याकाळी 5 वाजता सदर रुग्णांना एका खासगी वाहनाने गावाकडे रवाना करून वरील प्रकार माननीय तालुका वैद्यकीय अधिकारी यांना परत संपर्क करून कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. एका प्रसूती झालेल्या मातेला घरापर्यंत न सोडता बाजारातच सोडून जाणाऱ्या या रुग्णवाहिका चालकांवर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.